आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एखाद्या माणसाची कुठली भेट शेवटची असते नाही माहिती आपल्याला मिळत. आई असं नको बोलूस गो ताई. आपण ज्या शमिकाला समजावतोय त्यात आपण स्वतःलाही समजावलं पाहिजे. तुम्ही निघा का नाहीतरी इतका वेळ थांबल्या म्हटल्यावर बाबांना संशय. काही वाटलं तर फोन करा. नक्की काळजी घ्या. नीट जा. काय पूजा झाली? झाली. ओ एरवी तुम्ही तासभर पूजा करता, मग आज कशी काय लवकर आटपली? पूजा केली ना हेच नशीब समजबाय. अहो मी तुला सांगते उभी, मी आता पूजा करणं बंदच करून टाकणार आहे. नाही मला या देवाचा राग चाललेला आहे. काय फायदा आहे सांग मला, काय फायदा आहे? आमच्या सारख्या माणसाने आजपर्यंत कधीही चांगला विचार केला नाही. त्याला गरज नसताना जिवंत ठेवले आणि त्या भल्या माणसाचं हृदय कमजोर करून टाकले. बाई अगं रोज विनंती करते हात जोडून, बाबा मला उचल मला उचल. ऐकील तर शपथ. भल्या माणसांची परीक्षा घेण्यामध्ये नाही याला कसला आनंद असतो मला माहित नाही. सासूबाई तुम्ही का असं मरणाच्या वाटेकडे डोळे लावलेत मला कळत नाही. देवानी मला उचललं ना, माझं हृदय त्या भल्या माणसाच्या कामी येईल. काय म्हणता तुम्ही, डोनेट का काय ते तरी करता येईल. आपण ज्या वेबसाईट वर अपील केलं होतं ना फंड साठी, त्यावरून आपल्या अकाउंट मध्ये बऱ्यापैकी पैसे येत आहेत. हो अगं बरोबर, बाबांचे बरेचसे विद्यार्थी त्यात पैसे जमा करतायत ना. मला तर वाटतंय आपल्याला हवी असलेली रक्कम नक्की त्यात जमा होईल. अगं रक्कम होईल जमा, बापासाठी हृदय कुठून आणणार? कळत नाहीये. नाही पण सापडलं, मार्ग नक्की सापडे. ताई बाबा कुठे? ते डॉक्टरांकडे गेले. एकटेच? अगं असं त्यांनी एकटं जाणं खूप रिस्की आहे ताई. आता काळजी करू नको, समीर गेलेत त्यांच्या मागे. गेले काही दिवस ते जात आहेत, पण बाबांना माहित नाहीये. डोंट वरी. मास्तर तुम्हाला हार्ट ट्रान्सप्लांट विषयी सांगितलं असेलच ना? हो सांगितलं मला त्या डॉक्टरांनी, पण हार्ट ट्रान्सप्लांट साठी हार्ट मिळणं तसं फार अवघड आहे ना डॉक्टर. सध्या काय म्हणजे आपण प्रगती केली खरी, पण या अवयवदानाबद्दल सर्वसामान्य माणसामध्ये म्हणावी तशी अजून सजगता आलेली नाही का? हो खरंय, तुम्ही म्हणता ते खरंय. हो पण हळूहळू आता जनतेमध्ये जागृती येतेच आहे. मास्तर मला काय वाटतं, जेवढ्या लवकर तुमचं ऑपरेशन होईल ना तेवढे तुमचे सुखरूप राहण्याची शक्यता वाढेल. मला अजूनही असं वाटतं की आपण लवकरात लवकर ऑपरेट करायला ट्राय करायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगून थकलो, तुम्हीच काय तो विचार करा. मला आहे कल्पना आहे या सगळ्याची, आणि त्या दिशेने विचार सुद्धा सुरू केलेला आहे मी. पण म्हणजे नवीन काही औषध
बदलून मला हवं असेल तर तुम्ही ते देऊ शकता का? मी औषध लिहून पाठवलेलं तुमच्या मुलीला. काय? सॉरी मास्तर, अहो माझा नाईलाज झाला. तुम्ही मला काय सांगितलं होतं? तुम्हाला जे काय होतं ते तुमच्या मुलींना कळू देऊ नका म्हणून. अहो तुमच्या मुलींनी देखील तीच अट माझ्या समोर ठेवली. तुम्हाला जे काय होतंय ते त्यांना कळलंय हे तुम्हाला कळू देऊ नका म्हणून. सगळ्यांना सगळं माहीत असून देखील एकमेकांच्या काळजीने सुरू असलेला हा लपंडाव बघून मला वाईट देखील वाटलं आणि जीवाला जीव देणारी माणसं बघून आनंदही झाला. हो पण हे सगळं त्यांना कळलं कसं? पण हो मागच्या वेळेला तुम्ही जेव्हा आजारी पडणार आणि ऍडमिट झालात ना त्यावेळी त्यांचा फोन आला आणि मला नाईलाजाने त्यांना सगळी केस सांगावी लागली. नाही पण त्यांनी मला तसं काही नाही. त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल, कदाचित तसं दाखवलंही नसेल. अहो तुमच्याच मुली त्या. तुम्ही काय म्हणाला होता? तुम्हाला त्यांना आनंदी बघायला आवडेल खरंय? आणि त्यांनी देखील ठरवलं जोपर्यंत खर्चाची तरतूद होत नाही तोपर्यंत आनंदी राहायचं. हो एवढंच नव्हे, आता बाहेर जाल तर तुम्हाला तुमचा जावई भेटेल. दरवेळेला तुम्ही जेव्हा येतात त्यावेळी तो देखील येतो आणि तुम्ही गेलात की आत येऊन मला विचारतो, डॉक्टर सगळं ठीक आहे ना? मास्तर त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये जावयाची नाही तर मुलाची काळजी दिसते मला. बर मग निघू मी. ठीक, धन्यवाद. समीर हा इतके पैसे कुठून गोळा करणार होत आपण? पण आपल्याला प्रयत्न करणं सोडून चालणार नाही. मी पण येतो सोबत, चला. आणि तुम्ही कशाला येतो? जाऊन येतो मी. अहो नेहमी येतो ना सोबत मी. तुम्ही बसा आधी. काय होतं, त्रास होतो का? वयामुळे ना ते जरा जास्त दमायला होते लवकर, बाकी काय. नक्की ना बाबा, तुम्हाला बाहेर नाही जायचंय का? कुठे? मित्र एवढा आग्रह करतोय, उन्हं चढायच्या आत जाऊन या की बाई.